अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. पाथर्डी तालुक्यात लग्नाचा आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय. पाथर्डी तालुक्यातील जाट देवळे गावातल्या शाळेत रविदास चौधरी हा शिक्षक गणित विषय शिकवतो. त्यानं पीडित मुलीला 2 दिवसांपूर्वी फूस लावून गावातून पळवून नेलं. त्यानंतर तिला बीड जिल्ह्यातील धामणगाव इथे नेऊन तिच्यावरती अत्याचार केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार रविराज चौधरीचा पोलीस शोध घेत आहे. त्या गुन्ह्याला वाढीव कलम 376 आणि बालकांचे लैंगिक अपराधाच्या विरुद्धचं संरक्षण या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात म्हणजे वाढीव शिक्षण लावण्यात आलेले आहे आणि याचा अधिक तपास चालू आहे. 2 टीम सदरच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. आम्ही स्वतःसुद्धा आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्री पण गेलो होतो. सदरचा आरोपी त्या ठिकाणी मिळून आलेला नाही, पण त्याला लवकरच आम्ही गजाच्या आड केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा सखोल तपास चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.